भाजपच्या वतीने सर्वांच्या तारसा माघारी घेतल्याचं सांगितलं होतं, खरी गोष्ट काय? जिल्हा निवडणुकीच्या निमित्ताने आज माघारीचा शेवटचा दिवस होता, परंतु भारतीय जनता पक्षाने आम्ही सर्वांनी या ठिकाणी आज माघार घेतलेली आहे। खरं म्हणजे सुरुवातीला 2 महिने बैठका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, भाजप 4 बैठकी झाल्या। फॉर्म भरायला शेवटचा एक दिवस असताना, सगळं ठरलेलं असताना, उमेदवार ठरले होते, नावं ठरले होते, शेवटच्या दिवशी यांनी पिछेमूट केलं। आमची फक्त 7 फॉर्म भरण्याची तयारी झाली होती ठरल्याप्रमाणे। आमच्याकडे 21 उमेदवार आम्ही तयारी केलेले नव्हते, आणि अशा वेळी यांनी यूटर्न घेतल्यामुळे आम्हाला पूर्ण फॉर्म भरता आले नाही। पहिली गोष्ट, आम्ही इकडनं तिकडनं फॉर्म भरले, त्याच्यामध्ये अतिशय दडपशाही करून, अधिकाऱ्यांवर दडपण आणून, यांनी खोटे त्या ठिकाणी कर्जाचे दाखले देऊन आमचे फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट केले, अनेक फॉर्म आमचे रिजेक्ट केले। म्हणजे सगळी दडपशाहीचा वापर या ठिकाणी झाला, अधिकाऱ्यांना वेठीत धरण्यात आलं। नंतर आम्ही नाशिकच्या वेळा गेलो, त्या ठिकाणी नाशिकच्या अधिकाऱ्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही। म्हणजे सगळ्या ठिकाणी दडपशाही करून आमचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेत, संपूर्ण फॉर्म आम्हाला या ठिकाणी आमचे राहू शकले नाहीत। आणि याच्या निषेधार्थ, खरं म्हणजे शेतकऱ्यांची बँक आहे, सहकारातली बँक आहे, सुरुवातीला सगळ्यांनी हीच भावना व्यक्त केली, आणि म्हणून आपण ही बँक आपण बिनविरोध करावी असं ठरलेलं होतं। सगळं ठरलेलं असताना, जागा वाटप झाले असताना, नावं ठरलेली असताना यांनी आमच्याशी विश्वासघात केलेला आहे, आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही या सगळ्यांनी, भारतीय जनता पक्षाचे जेवढे उमेदवार होते त्या सर्वांनी या निवडणुकीतून आम्ही आमचे माघारीचे अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत। आता सांगता येत नाही, पण जेवढे सगळे प्रमुख आमदार, खासदार, पदाधिकारी सगळे जेवढे होते तेवढ्यांनी आमच्या पॅनलनी या निवडणुकीतून आम्ही माघार घेतलेली आहे। या निवडणुकीवर आम्ही आमचा बहिष्कार या ठिकाणी टाकलेला आहे, परंतु पुढे भविष्यामध्ये, कारण मागच्या गेल्या 5 वर्षामध्ये अनेक चुकीचे कामं या ठिकाणी झालेत, स्वतःच चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सदस्य असतील, यांनी स्वतःच्या संस्थांना कोट्यवधी रुपयाचे, 100-100 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत। त्याविरुद्धामध्ये आम्ही तक्रार येते केली या ठिकाणी केलेली आहे। मला वाटतं सगळीच चौकशी, म्हणजे ही बँक शेतकऱ्यांसाठी आहे का पदाधिकाऱ्यांसाठी, याचाही सूक्ष्ममोक्ष व्हायला पाहिजे, आणि म्हणून यासाठी आता आम्ही सगळ्या तक्रारी यापूर्वी केलेल्या आहेत, त्याचा पाठपुरावा आम्ही या ठिकाणी करू, आणि नंतर दूध का दूध पाणी का पाणी या बँकेच्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये होणार आहे। पराभवने आशयन तसे आम्ही 7-8 आमच्या वाटते ते थोडं जागा आणले असते, जेवढे आमचे फॉर्म होते तेवढी ताकद आमच्यामध्ये होती। आता माझ्या मतदारसंघामध्ये 94 पैकी 70 ठराव माझे आहेत, सर्वांना माहीत आहे। मागच्या वेळी 2 निवडणुकांमध्ये 20 च्यावर समोरचे लोक गेले नाहीत, परंतु तरी मी माघार घेतलेली। असे आमचे 40 गाव असेल, भुसावळ असेल, रावेर असेल, यावल असेल।